हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या महाराष्ट्राच्या जॉब्स मध्ये कॅरियर विजन मध्ये। आम्ही तुम्हाला प्रत्येक डिस्ट्रिक्ट झालं, पुणे झालं, कोल्हापूर झालं, अहमदनगर झालं, अकोला, सांगली, सातारा वगैरे वगैरे नागपूरसाठी पण आम्ही थोड्या प्रमाणात जॉब्स आणलेले आहेत। आणि तुम्हाला माहितीच आहे की आमचे जॉब्स रिअल बेसिसवर असतात। तुम्हाला लाईक आणि सबस्क्रिप्शन जास्तीत जास्त करा हीच आमची अपेक्षा आहे तुमच्याकडनं। कारण जे आम्ही तुमच्याकरता जॉब आणतो त्याची आम्ही एकच उम्मीद रखतो की तुम्ही जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्रिप्शन कराल, तर आम्हाला आमच्या मेहनतीचं फळ मिळेल। तर मित्रांनो, टाइम वेस्ट न करता आपण सुरुवातीला बघू। मित्रांनो, ही जी जॉब चालू आहे ती टाटा मोटर्स फियाट इंडिया लिमिटेड आहे आणि फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लिमिटेड मध्ये जागा आलेल्या त्यात आयटीआय करता। आयटीआय अपियर जे विद्यार्थी असतील तेही अप्लाय करू शकतात आणि जे पास झालेले तेही अप्लाय करू शकतात। याच्यात ज्यांनी फ्रेशर आहे तेही अप्लाय करू शकतात, ज्यांना काही एक्सपिरियन्स असेल तेही अप्लाय करू शकतात। 18 ते 24 वर्षापर्यंत वय हवं आणि तुम्हाला 16,000 रुपये मानधन मिळेल सुरुवातीला। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॅन्टीन, युनिफॉर्म वर बसची फॅसिलिटी अवेलेबल आहे। याच्यामध्ये जे ट्रेड्स आहेत आय टी आयमध्ये, वेल्डर, पेंटर, फिटर, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, शीट मेटल, एमएमटीएम, इलेक्ट्रिशियन सुद्धा, इलेक्ट्रॉनिक सुद्धा आणि ट्रॅक्टर आणि इतर ट्रेड, म्हणजे सगळ्या ट्रेड करता ह्या जागा निघालेल्या आहेत। आणि ह्या सगळ्या फियाट इंडियामध्ये अप्रेंटिस बेसिस टेम्पररी आणि ट्रेनी करता ही भरती आलेली आहे। याच्याकरता तुम्हाला रोज दररोज 20 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत तुम्ही याला इंटरव्ह्यूला जाऊ शकता, सकाळी 8:30 ते 10 वाजेपर्यंत आणि रविवार सोडून, तुम्हाला रविवारी न जाताना बाकी सोमवार ते शनिवारपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यू अटेंड करू शकता। तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स आणि त्याच्यासोबत 4 फोटोग्राफ्स घेऊन जाणं आहे आणि आधार कार्ड सोबत असणं जरुरी आहे। तुम्ही जेव्हा जाल तेव्हा कंपनीच्या गेट नंबर 2 वरती तुम्हाला मुलाखत करता जायचं आहे। तर हे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी तुम्ही नागपूर जसा कुठची असा जागा निघालेला आहे पुण्याला। आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की जागा जरुरी आहे, जॉब जरुरी आहे, जागा नंतर तुम्हाला बनवता येते। जर तुमच्याकडे जागा असेल, तुम्ही समजा नागपूरच्या नागपूर तुमच्याकडे जर जागाच नाहीये, तर तुम्ही तिथं नुसतं आपलं टाइम वेस्ट कराल आणि तुम्हाला काही मिळणार नाही। जर तुम्ही पुण्याला जाल, पुण्याला जॉब आहे, जिथं जॉब करा तुम्हाला अनुभव मिळेल आणि नंतर तुम्ही अजून कुठेतरी समोर जाऊ शकता। परत दुसरं बघू, ते आलेलं आहे वेल्डर फिटर करता 6 जागा, ही आहे नाशिकमध्ये। नाशिकमध्ये प्रेशर स्पिटल, हीट चेंजर, एक्सचेंजर आणि मशिनरी केमिकल इंडस्ट्री करता पाहिजे 10वी पास किंवा 12वी पास आयटीआय वालं। आणि त्यांना ज्या फॅब्रिकेशन शॉप मधील फिटिंग वेल्डिंग मधील जर तुम्हाला 3 ते 4 वर्ष कामाचा जर अनुभव असेल तर तुम्ही जिथं अप्लाय करू शकता। परत वेल्डर फिटर सोबत तुम्हाला टर्नर आणि मशिनरी साधा सुद्धा पण 2 जागा आहेत। याच्याकरता एसएससी आणि आयटीआय पास असावा। तुम्हाला टर्निंग मध्ये कमसे कम 3 ते 4 वर्षा जर अनुभव असेल तर तुम्ही टेक्नोफोर सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक, लांबड नाशिकला तुम्ही अप्लाय करू शकता। नंतर दुसरं बघू, ते आलेलं वॉक इन इंटरव्ह्यू आहे मित्रांनो। वॉक इन इंटरव्ह्यू ही आहे भारत रत्न इंदिरा गांधी इंजिनिअरिंग कॉलेज, ठीक आहे ना। याच्याकरता त्यांना प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर किंवा एमबीए बीबीएम झालेले मेकॅनिकल इंजिनियर किंवा ऑटोमेशन वाले, प्रिन्सिपल झालं, असिस्टंट प्रोफेसर झालं, ह्या सगळ्यांकरता ह्या जागा आलेल्या आहेत। त्याच्याकरता तुम्हाला डिटेल माहिती, हे जे नंबर आहे खाली दिलेले त्याच्यावरती तुम्हाला मिळेल। आणि हे 24 मार्कपासून ते वॉक इन इंटरव्ह्यू चाललंय त्यांच्या कॅम्पसमध्ये। तुम्ही यांना रिझ्युम वर पाठवू शकता kshgbs.bigcore@gmail.com ला 22 तारखेपर्यंत, ठीक आहे। दुसरं एक मित्रांनो, अकाउंटंट करता आलेला, ज्यांना जर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल ते चीफ अकाउंटंट करता अप्लाय करू शकतात। अकाउंटंट 2 वर्षाचा सुद्धा, एचआर एक्झिक्युटिव्ह, एमएस ऑफिस ऑपरेटर, ज्यांना कॅम्प्युटरचं नॉलेज आहे ते एमएस ऑफिस आणि नॉलेज असेल ते कॅम्प्युटर ऑपरेटर करता अप्लाय करू शकतात। आरओ ऑपरेटरसाठी सुद्धा आलेल्या आहेत आणि सगळ्या झाल्या आहेत। नंदी टेक्सफॅब लिमिटेड ही कंपनी आहे धुळेला, धुळे महाराष्ट्रातच आहे। आणि तुम्हाला 9373710024 वरती आणि personal.nandi.texfab@gmail.com वर तुम्ही अप्लाय करू शकता। परत आपण बघू, एक ऍडमिनिस्ट्रेटर करता जॉब आलेला आहे आणि हे आहे मुंबई नाका नाशिकला। नाशिकला सुयस हॉस्पिटल आहे आणि सुयस हॉस्पिटलला जागा आहे ऍडमिनिस्ट्रेटरची, एक पोस्ट आहे। त्याला हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये जर अनुभव असेल आणि जर काम केल्याचा काही तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तुम्ही इथं अप्लाय करू शकता। परत जे 10वी पास मुलं असतात फेल वगैरे, ते वॉर्ड बॉय करता अप्लाय करू शकतात, इथं 2 जागा आहे। मावशीबाई करता 2 जागा आहे, साफसफाई मावशी करता 2 जागा आहे, ओटी असिस्टंट करता 1 जागा आहे, नर्स करता 2 जागा आहेत। चांगला जागा आहे, तर तुम्ही शनिवार, सोमवार किंवा मंगळवारी 23 मार्चला सुद्धा इथं 1 ते 3 वाजेपर्यंत तुम्ही सुयस हॉस्पिटलला जाऊन अप्लाय करू शकता। त्यानंतर सीओ, एमबीए, बीएससी, बीकॉम, त्याला एमकॉम, टॅली किंवा ईआरपी जर तुमचं नॉलेज असेल। त्याच्यानंतर ऑफिस असिस्टंट करता पुष्कळ सारे लोक बघतात, ज्यांना मान लीजिए बीकॉम, बीए आणि असून ते जर कॉम्प्युटर ऑपरेटरच्या तुम्हाला जर नॉलेज असेल
तर तुम्ही अप्लाय करू शकता. इवन 12वी वाले सुद्धा मुलं ऑफिस असिस्टंट करता अप्लाय करू शकतात. जलसंपदा जाधव फॉर्म टाकले रोड नाशिकला, ठीक आहे. ऑटोकॅट वाले सुद्धा लागतात इथं. त्यानंतर मटेरियल डिलिव्हरी साठी काही मुलं पाहिजेत नाशिकला, ते आहेत सिमेंट्स गंगामाई मिया जी टूल्स हार्डवेअर गंगामाई कॉम्प्लेक्स सिमेंट्स कंपनी समोर एमआयडीसी अंबड नाशिक, है ना. जे 10वी 12वी वाले मुलं आहेत ज्यांच्याकडे बाईक आहे ते मटेरियल डिलिव्हरी साठी जाऊन पण पैसे कमावू शकतात. मित्रांनो त्याच्यानंतर सिक्स सिग्मा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. सिक्स सिग्मा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करता त्यांना रिजनल मॅनेज मेडिकल ऑफिसर पाहिजे. नर्सिंग मध्ये बीएससी नर्सिंग जीएनएम आणि रिसेप्शनिस्ट करता सुद्धा जागा जिल्ह्यात 2 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते अप्लाय करू शकतात. फार्मासिस्ट मध्ये 3 ते 6 वर्षाचा, सिटी एक्सरे टेक्निशियन. आता मला मागच्या वेळी एक नागपूरचं कुठचं तरी आहे ते कॉमेंट्स मध्ये जसं की एक्सरे टेक्निशियनच्या जागा नाही आहेत का, ह्या जागा आलेल्या आहेत. भलेही नाशिकला असो पण तुम्हाला जॉब मिळत आहे तुम्ही तिथं जायला पाहिजे. मी आधीच बघितलं कारण तुम्ही एका जागी राहा, तुम्हाला माहिती आहे की पाणी जर एका जागी एका ठिकाणी जमा होईल तर ते नुसतं गढूळ होत असते. म्हणून पाणी वाहत राहिलं तर चांगलं असतं. त्याच्याचप्रमाणे जीवनामध्ये जर तुमचं जॉब असेल कुठेही असो तुम्हाला अनुभव येणं जरुरी आहे. 2 पैसा येणं महत्वाचं आहे. त्याच्याकरता तुम्ही जागा बघा, पोस्ट बघा, सिटी नका बघू. सिटी कोणती असो जर तिथं जागा अवेलेबल असेल, पद असेल, पोस्ट असेल तर तुम्हाला जायला काही हरकत नाही. वॉर्ड बाय साठी 2 जागा 2 ते 5 वर्ष. सगळ्यांचं वॉक इन इंटरव्ह्यू 22 मार्च पासून तुम्ही अप्लाय करू शकता. सिक्स सिग्मा सुपर स्पेशालिटी हा नाशिकला, ठीक आहे. स्टाफ नर्स पाहिजे एएनएम किंवा जीएनएम फ्रेश अनुभवी. डॉक्टर सुद्धा लागतात तिथे बीएचएमएस बीएमएस जयराम हॉस्पिटल नाशिक रोडला, ठीक आहे. त्यानंतर सिनियर अकाउंटंट करता जागा निघला, त्याच्याकरता 2 पोस्ट आहेत आणि याच्याकरता एमकॉम बीकॉम असणं गरजेचं आहे. 5 वर्षाचा जर एक्सपिरियन्स असेल कन्स्ट्रक्शन मध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता हर्षवर्धन इंटरप्राइजेसला. आणि हे आहे नाशिकला, कारण नाशिकला भरपूर ओपनिंग आहे. फायदा घेत झाला जर तुम्ही याच्याकरता अप्लिकेबल असाल तर. हे जो ईमेल आय डी याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो डिलिव्हरी बॉय साठी हे आलेलं आहे कम ऑफिस बॉय आणि डिलिव्हरी बॉय कम ड्रायव्हर ज्याला नाशिकची माहिती. आता हे इथं नाशिक लोक अप्लाय करू शकतात कारण त्यांना नाशिकच्या एरिया कुठं आहे, कोणती कॉलनी कुठे आहे त्याची जर माहिती असेल, स्वतःकडे तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही याच्याकरता अप्लाय करू शकता सुरेंद्र ट्रेडर्स मध्ये. परत केंद्रीय स्कूल आहे, हे पुलगाव कॅम्प आहे नागपूरजवळ वर्ध्याला. त्याच्यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू आहे केंद्रीय शाळेमध्ये, केंद्रीय विद्यालय पुलगाव मध्ये. याच्यानंतर तुम्हाला टीजीटी किंवा पीआरटी आणि पीजीटी करता त्यांना टीचर्स हवे आहे ते 24 आणि याला येते नर्स सुद्धा पाहिजे. संगणक परामर्शदाता किंवा योग निदेशक तुम्हाला ह्या पुलगाव कॅम्प डॉट केव्हीएस डॉट एसी पण हे सगळं याच्या पूर्ण डिटेल्स अवेलेबल आहे. तुम्ही ऑनलाईन जाऊन तिथं अप्लाय करू शकता आणि त्याच्यानंतर तुमचा वॉक इन इंटरव्ह्यू होईल 24 आणि 23 तारखेला. मित्रांनो त्याच्यानंतर सेंट विसेंट पॉलिटी स्कूल आहे बेसा नागपूरला, ठीक आहे. आणि ह्या सेंट विसेंट पॉलिटी मध्ये जागा निघाल्या. प्री प्रायमरी टीचर्स करता, पीआरटी करता, टीजीटी पीएटी डान्स टीचर आर्ट टीचर लायब्रेरियन काउन्सिलर पार्ट टाइम कोचेस अकाउंटंट सुद्धा साठी जागा निघाल्यात. आणि चपराशा करता सुद्धा 10वी 12वी पास वाले ह्या सगळे नागपूर करतात. तर नागपूरमध्ये सध्या लॉकडाऊन असल्या कारणाने जास्त जागा निघत नाही, कंपनी जास्त जॉब देत नाहीये. कारण नागपूरमध्ये 50 ते 25% स्टाफवरच ते काम करू शकतात कंपनीवाले, म्हणून त्यांनी सध्या वॅकन्सी बंद केलेली. ज्या थोड्याफार निघालेल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगतोय. त्यानंतर गोडाऊन किपर पाहिजे वाडीला, ज्याला गोडाऊन मध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स आणि कॅम्परचा नॉलेज आहे. त्यांनी सिव्ह इंटरप्राइजेसला अप्लाय करा 8767157148 वर. त्यानंतर स्टोअर किपर पाहिजे बीएससी किंवा बीकॉम झालेला, डिप्लोमा बी असेल तरी चालेल त्याला, आणि कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, ठीक आहे. नाही csk@gmail.com वर तुम्ही अप्लाय करू शकता स्टोअर करता नागपूरला. नागपूरमध्ये बघा ड्रायव्हरची आहे, है ना. वर्धान्याला पाणी प्लॅन मध्ये सुद्धा टाटा एसला ड्रायव्हरची. त्यानंतर 10वी 5 ड्रायव्हर एक तर इथं पण पाहिजे, जे नंबर दिला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 3-4 ठिकाणी ड्रायव्हरच्या जागा निघालेल्या आहेत. ज्यांना इंटरेस्ट आहे ते अप्लाय करू शकतात सुदीप मिनी ट्रान्सपोर्ट मध्ये. त्यानंतर वॉल्वोच्या मागे कंपनीने तिथं नंबर वरती. दुसरं आपण बघू ते नागपूरला अमरावती रोडला आयसीएमआर नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड युझिंग प्लॅनिंग चं ऑफिस आहे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग गव्हर्नमेंटचं. त्याच्यामध्ये व्हर्च्युअल वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता, ऑनलाईन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, ठीक आहे. त्याच्याकरता तुमचं NBSS LUP.in.in वर तुम्हाला जायचं आहे
त्याच्यावरती तुम्हाला बघायचं काय डिटेल्स आहे जॉब करता, त्याच्याप्रमाणे तुम्हाला तिथं मेल करायचं आहे तोरण अंडरस्कोर प्रसाद ऍट द रेट @gmail.com वरती, ठीक आहे. ह्या जो जागा आहेत ह्या आहेत व्हर्च्युअल वॉक इन इंटरव्ह्यू टू गोइंग टू हेल्ड ऑन 25 तारखेला तुमचं ते इंटरव्ह्यू येईल 11 वाजता, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी यंग प्रोफेशनल मागितलेला आहे आणि हे सगळं राहील तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती. आता हे यंग प्रोफेशनल नॅचरली ग्रॅज्युएटवाले असायला हवे आणि ते कोणत्या पोस्ट करता काय त्याची सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला www.nbsslup.in वर तुम्हाला कळेल. नंतर आपण बघू जीएच रायसोनी कॉलेज आहे नागपूरला. जीएच रायसोनी कॉलेजमध्ये जे अंडर ग्रॅज्युएट आणि इंजिनिअरिंग प्रोग्राम आहेत त्याच्याकरता त्यांना काही प्रोफेसर्स ॲडहॉक बेसिसवरती लागतात, असिस्टंट प्रोफेसर वगैरे इंजिनिअरिंग फील्डमध्ये ते अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर दुसरं आपण बघू हिंगण्याला एक गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज प्रायव्हेट ITI आहे, त्या ITI त्यांना प्रिन्सिपलची रिक्वायरमेंट आहे नागपूरला, जो BE आणि इलेक्ट्रिकल मेकॅनिकल असावा प्रिन्सिपल. सेकंड पोस्ट आहे ती एक कॉम्प्युटर ऑपरेटरची पोस्ट आहे, ठीक आहे. थर्ड पोस्ट आहे ती आहे क्लर्क किंवा कॅशियर, ठीक आहे. तीन पोस्ट ठरल्यात आणि या तिन्ही पोस्ट करता तुम्हाला svitinagpur71@gmail.com वरती तुम्हाला रिझ्यूम पाठवायचा आहे. नंतर आपण बघू गायत्री मायक्रो एलिमेंट्स अँड केमिकल्स यवतमाळ करता आहे. यवतमाळ करता ती जागा आहे ती आहे अकाउंटंट करता, ठीक आहे. मला मागच्या वेळी यवतमाळवरून सुद्धा आलं होतं की यवतमाळ करता जागा सांगायचं, अकाउंटंट करता निघालेला आहे पण याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा अकाउंटंटला आणि GST टॅलीचं त्याला नॉलेज हवं TDS आणि EPFचं, ठीक आहे. ते अप्लाय करू शकतात गायत्री भवनला यवतमाळला आणि याचं मुलाखत होईल 22 मार्च ते 25 मार्च पर्यंत, ठीक आहे. नंतर आपण बघू ते आलेलं आहे निर्मल सीट्स प्रायव्हेट लिमिटेड. निर्मल सीट्स प्रायव्हेट लिमिटेडला त्यांच्या महाराष्ट्राच्या ऑफिसेस करता मॅनेजर हवाय, HR मॅनेजर, लीगल, रिजनल मॅनेजर पाहिजे प्रोडक्ट डेव्हलपमेंट करता. याची जी रिक्वायरमेंट आहे पुणे, अकोला, जळगाव आणि औरंगाबाद करता. त्यानंतर मार्केटिंग ऑफिसर पाहिजे एक्सपोर्ट्स मध्ये आणि याचा रिक्वायरमेंट आहे BSc MSc इन ऍग्रिकल्चर. त्यानंतर मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर लागतात प्रत्येक लोकेशन करता महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. याच्याकरता तुम्हाला HRD@nirmalseatsindia.com वरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो भंडाऱ्यामध्ये जी जागा आलेली आहे ती आहे सर्व्हिस ॲडवायझर. त्यानंतर कॅम्प्युटर ऑपरेटर भंडाऱ्यात जर तुम्ही कॅम्प्युटर ऑपरेटर करता बघत असाल तरी चांगली संधी चरण आलेली आहे न्यू एरा मोटर्समध्ये आणि हे हुंडा शोरूम भंडाऱ्याला. तुमच्याकडे नंबर दिला 07184256122 वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट आपण बघू कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती यवतमाळला जागा निघला जिल्हा COVID-19 मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला yavatmal.nic याच्यावरती तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिलेला आहे कोणत्या प्रकारचे जॉब आहेत कशा प्रकारे तुम्हाला तिथे 23 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत अर्ज करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटल व्यवस्थापकाची जागा आहे, प्रयोगशाळा तज्ञाच्या जागा आहेत, अधिपरिचारक GNM BSRM जे आहेत त्यांच्या एक्सरे टेक्निशियन करता जागा आलेल्या आहेत 10+2 वरती, ECG टेक्निशियन करता जागा आलेला आहे त्याला 17,000 पगार मिळेल आणि एक्सरेवाल्यासाठी 17,000, 20,000 यांना मिळेल, 35,000 हॉस्पिटल व्यवस्थापक, ठीक आहे. ह्या सगळ्या जागा यवतमाळ करता आलेल्या आहेत. जर तुम्ही इंटरेस्ट असाल तर तुम्ही इथं अप्लिकेशन पाठवून शकता. नंतर आपण बघू श्रीकृपा ग्रुप अँड कन्स्ट्रक्शन. आता श्रीकृपा ग्रुप अँड कन्स्ट्रक्शन हे सोलापूरला आहे आणि याचा जो जागा निघला प्रोजेक्ट इंजिनियर करता BE सिव्हिल जर तुम्ही असाल त्याच्याकरता 2 जागा आहेत पण तुम्हाला 5 ते 10 वर्षाचा अनुभव पाहिजे. साईट इंजिनियर करता पण सुद्धा 4 जागा आहेत, 3 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. अकाउंटंट करता 2 जागा आहेत, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. साईट सुपरवायझर करता डिप्लोमा सिव्हिल पाहिजे, 6 जागा आहेत, त्याच्याकरता 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. समजा तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही त्यांना फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फोन करून विचारू शकता किंवा मला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे किंवा 1 वर्षाचा आहे किंवा फ्रेशर आहे तर चालेल का, त्याच्यानंतरच तुम्ही तिथं सोलापूरला जाऊन अप्लाय करू शकता. त्यानंतर आयुष इन्स्टिट्यूट आहे जामगावला, हे सोलापूर डिस्ट्रिक्टमध्येच आहे आणि याच्यामध्ये प्रकल्प संयोजक लेखापाल अकाउंटंट आहे, रिसेप्शनिस्टचं जागा आहे, ऑफिसर आहे, नर्स आहे, वॉर्ड बॉय आहे, सायकोलॉजिस्ट आहे, सोशल वर्कर आहे, योगा टीचर आहे, सफाई कामगार आहे, 10वी 12वीवाले यांना सुद्धा अप्लाय हे सुद्धा अप्लाय करू शकतात. नंबर दिलेला आहे 9011598845 वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं जे इंटरव्ह्यू येईल ते 1 एप्रिलला होईल, ठीक आहे, सकाळी 9 वाजता. हे लातूर बार्शी जिल्हा सोलापूरला चांगला जागा निघाला आहे, इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जाऊ शकता.
नंतर आपण बघू अकोल्याला. अकोल्याला जी सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 5 जागा आहे आणि रिलेशनशिप मॅनेजरच्या 20 जागा. चव्हाण ट्रेडर्स आहे, चव्हाण ट्रेडर्स चव्हाण मोटर्स मध्ये जागा निघालेल्या आहेत आणि याच्याकरता तुम्ही डायरेक्ट तिथं जाऊ शकता किंवा हा जो नंबर दिलेला आहे नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ईमेल आय डी तुमचा रिझ्यूम पाठवू शकता. इथे 21 तारखेला इंटरव्ह्यू होईल. त्यानंतर सोलापुरात एक मोठा ज्वेलरी शोरूम आहे, त्याच्याकरता सेल्स एक्झिक्युटिव्ह लागतात. सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह एक एक दोन दोन 5 जागा, ठीक आहे, हे आहे सोलापूरला अनेक शोरूम मध्ये. त्याच्यानंतर नर्मदा हॉस्पिटल आहे सोलापूरला आणि त्याच्यात तुम्हाला हाऊसमॅन, डॉक्टर, कॅथलॅब टेक्निशियन, ठीक आहे, त्यानंतर नर्सिंग इन्चार्ज, नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉयच्या सुद्धा भरती आलेल्या आहेत. तुम्ही अप्लाय करू शकता याच्याकरता नर्मदा हॉस्पिटलमध्ये, ठीक आहे, सोलापूरला. नंतर आपण बघू श्री गुलाबराव देवकर मल्टी स्पेशालिटी मेडिकल अँड आयुष हॉस्पिटल आहे आणि याच्याच जागा निघाल्या क्लिनिकल असिस्टंट, कॅज्युअल्टी डॉक्टर्स, नर्सिंग सुपरिटेंडेंट आणि असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडेंट. वॉक इन इंटरव्ह्यू राहील तुमचा आणि तुम्हाला जर फोन करायचा असेल तर तुम्ही यांना फोन सुद्धा करू शकता. याच्यात नर्सिंग असिस्टंट, टीपीए कोऑर्डिनेटर, मेडिकल कोऑर्डिनेटर, टेक्निशियन आणि ओटी असिस्टंट सुद्धा जागा आहेत. नंतर आपण जर बघू ते आहे मेकॅनिकल इंजिनियर्स करता. मित्रांनो, मेकॅनिकल इंजिनियर्स करता जर तुमचे डिग्री आणि डिप्लोमा असेल तर कंपनी आहे ही बसंत ॲग्रो डॉट कॉम, ठीक आहे, बसंत ॲग्रो डॉट कॉम अकोल्याला. जर तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता किंवा नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता, कारण फ्रेशर्स कॅन ऑल्सो अप्लाय इथं लिहिलेला आहे. तर जे बीई किंवा डिप्लोमा बीई मेकॅनिकल आहे त्याच्याकडनं सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, तुम्ही जर नागपूरचे असाल, पुण्या मुंबईचे कुठचे असाल किंवा अकोल्याचे असाल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. बसंत ॲग्रो लिमिटेड मध्ये जागा निघाल्यात. लवकरात लवकर तुम्ही promote.vaishnav@bsantagro.com वरती तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारचे जॉब आम्ही तुम्ही नेहमी तुमच्याकरता आणत राहतो. तुम्ही लाईक आणि सबस्क्रिप्शन जास्तीत जास्त करा, आम्हाला चांगलं वाटेल की बा आम्ही तुमच्याकरता घेतलेली मेहनत सफल होते. थँक्यू मित्रांनो, वॉचिंग केल्याबद्दल धन्यवाद.